नमस्कार, अंजनी स्पूर स्टॉफमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. पालक पनीर ही रेसिपी सर्वांच्या माहितीची आहेच. आज हीच रेसिपी मी नेहमीपेक्षा वेगळ्या पण अगदी सोप्या रीतीने करणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. आजच्या आपल्या रेसिपीचं हे मेन साहित्य आहे. इथे मी एक जोडी पालक घेतलेला आहे. हे 200 ग्रॅम पनीर आहे, एक मीडियम साईजचा टोमॅटो आणि एक मीडियम साईजचा कांदा आणि एक हिरवी मिरची. आणि बाकी आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे घरातले मसाले जे आपल्याकडे असतात तेच आपण यूज करणार आहोत. आणि ह्या एवढ्या मोजक्या साहित्यामध्ये आपल्याला एक पालक पनीरची एक सोपी रेसिपी बनणार आहे. नेहमी आपण ग्रेव्ही करून जरा मोठी प्रोसेस होते पालक पनीरची, पण ही अगदी थोडक्यात होणारी पण छान अगदी चवदार अशी पालक पनीरची रेसिपी होणार आहे. आज कढईत आपलेली आहे. आपण कढईत आता फोडणीसाठी तेल घेऊया. फोडणीसाठी आपल्याला थोडं जिरं घालायचं आहे, म्हणजे 1/2 टीस्पून जिरं घाला. थोडं हिंग, जिरं तळतळलं की आपण हिरवी मिरची घालायची आहे. फोडणीत आपण बारीक चिरलेला कांदा घालूया. कांदा छान परतून घ्यायचा आहे. कांदा परतत असतानाच आपण इथे 1/2 टीस्पून ओवा घालायचा आहे. मी आधी सुरुवातीला ओवा नाही घातला फोडणीत, कारण मग तो खूप परतला गेला असता आणि मग खूप तिखटपणा कडवटपणा त्याचा भाजीमध्ये फ्लेवर लागतो. म्हणून आपल्याला फक्त स्लाइडली अगदी फ्लेवर हवा आहे ओव्याच्या भाजीमध्ये. म्हणून आपण कांदा परतत असताना घालायचा आहे. इथे आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालतोय. आता कांदा चांगला परतला गेलेला आहे. आता आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो हे आपण छान परतून घ्यायचं आहे. अगदी मऊ होऊन द्यायचं आहे टोमॅटो. आता टोमॅटो परतून झाल्यानंतर आपल्याला मसाले घालायचे आहे. त्यात सर्वप्रथम आपण 1 टीस्पून हळद घालूया. 1 टीस्पून धने जिरे पावडर आणि इथे मी 1 टीस्पून लाल तिखट घालते. लाल तिखटाचं प्रमाण समजून आपण घालायचं आहे, कारण आपण हिरवी मिरचीही घातलेली आहे. त्याप्रमाणातच आपण तिखट वापरायचं आहे, नाहीतर भाजी खूप तिखट होऊ शकते. आणि ही भाजी तशी लाईटच असते, खूप स्पायसी नाही आपल्याला बनवायची आहे. मसाले परतून झाल्यानंतर आपण पालक जो चिरून ठेवला आहे तो घालायचा आहे. चिरलेला पालक घालून आपण छान परतून घेऊया. व्यवस्थित खालीवर करून चमच्याने पालक परतून घेऊयात, म्हणजे मसाला व्यवस्थित लागला जाईल सगळीकडे.
इथे पालक थोडा परतून झाल्यानंतर आपण मीठ घालणार आहोत. मी सुरुवातीला मीठ नाही घातलं कारण पालेभाजी परतत असताना सुरुवातीला मीठ घातलं तर अंदाज येत नाही, कारण पालेभाजी आळली जाते त्यामुळे नंतरच मीठ घातलेलं चांगलं. केव्हाही तुम्ही पाहू शकता की आता पालक किती आळून आलेला आहे, त्यानुसार आता मी मिठाचं प्रमाण ॲडजस्ट केलं आहे. आता 1-2 मिनटं आपण झाकण ठेवून भाजी शिजवून ठेवणार आहोत. एक चांगली वाफ येऊन द्यायची आहे. आता 1-2 मिनटानंतर झाकण काढून पाहूया. पालक छान शिजलेला आहे. पालक शिजायला काही जास्ती वेळ लागत नाही, छान मऊ वगैरे झालेला आहे. भाजी थोडा ओलसरपणा आहे कारण पालेभाजीला पाणी सुटतंच मीठ घातल्यानंतर. पूर्ण भाजी होईपर्यंत ते पाणीही सुकून जाईल. आता ह्यात आपल्याला हे जे आपण कुस्करून घेतलेलं पनीर आहे ते घालायचं आहे. पनीर घातल्यानंतर भाजी व्यवस्थित परतून घेऊया. आता इथे आपल्याला किचन किंग मसाला जो मिळतो रेडीमेड तो आपल्याला यूज करायचा आहे. इथे मी 1 टीस्पून किचन किंग मसाला घालते आहे फ्लेवरसाठी. आणि हा मसाला आपल्याला शेवटीच घालायचा आहे. आणि जर हा मसाला तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही थोडासा गरम मसाला जो आपल्याकडे असतो गरम मसाला पावडर ती यूज केली तरीही चालू शकते. आता 1-2 मिनटं व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण झाकण ठेवून पुन्हा एक वाफ येऊन द्यायची आहे. आता 1-2 मिनटानंतर पुन्हा आपण एकदा झाकण काढून पाहूया. पनीर छान अगदी मिळून आलेलं आहे. भाजी कलरही छान झालेला आहे. पालकही व्यवस्थित शिजलेला आहे. पटकन होणारी अशी ही भाजी आहे. खूप वेळ नाही लागत त्याला. अगदी 10-12 मिनटात ही भाजी रेडी होते. आता ह्यात आपण शेवटी थोडं फेटलेलं मलई घालणार आहोत किंवा सारखं रेडीमेड क्रीम जे मिळतं फ्रेश क्रीम तेही तुम्ही वापरू शकता. इथे मी 2 चमचे मलई घालते आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मलई जर नाही घातली तरी काही हरकत नाही, अशी ही भाजी खूप छान लागते. अगदी साधी सरळ सोपी अशी ही रेसिपी आहे. बराच वेळ न घेता अगदी घरीच असलेल्या सर्व साहित्यांमध्ये ही भाजी बनवून जाते शकते. अशा प्रकारे ही आपली अगदी सोपी अशी पालक पनीरची भाजी रेडी आहे. आजची ही अगदी साधी सरळ सोपी आणि अगदी थोडक्यात होणारी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज शेअर, लाईक आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या रेसिपीसह. धन्यवाद.